पक्षप्रमुख, नॅशनल एक्झिक्युटिव्ह, शिवसेना लीडर्स अँड डेप्युटी लीडर्स. द लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग द नॉमिनेशन वॉज अप टू 3 PM ऑन 12 January 2013. देर वॉज वन नॉमिनेशन फॉर्म रिसिव्ह फॉर द पोस्ट ऑफ शिवसेना पक्षप्रमुख. 9 फॉर्म्स वर रिसिव्ह फॉर द पोस्ट ऑफ शिवसेना लीडर्स अँड टोटल 21 फॉर्म्स वर रिसिव्ह फॉर द पोस्ट ऑफ डेप्युटी लीडर्स. ऑल दीज फॉर्म्स वर स्क्रुटिनाइज्ड ऑन द 15 January 2013 एज स्टिप्युलेटेड इन इलेक्शन नोटिस अँड वर फाउंड टू बी इन ऑर्डर अँड डिक्लेअर्ड व्हॅलिड बाय द इलेक्शन ऑफिसर. इलेक्शन टू द अबाव पोस्ट वर हेल्ड ऑन 23 January 2013 ॲट शिवसेना भवन दादर मुंबई ॲज पर द प्रोग्राम डिक्लेअर्ड विद इलेक्शन नोटिस. ऑल द कॅन्डिडेट्स वर डिक्लेअर्ड इलेक्टेड अनअपोज्ड ॲज द नंबर ऑफ फॉर्म्स दॅट वर रिसिव्ह्ड इक्वल द नंबर ऑफ पोस्ट. द इलेक्शन रिझल्ट वर डिक्लेअर्ड बाय द इलेक्शन ऑफिसर इन द प्रेझेन्स ऑफ द रेप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स. इलेक्शन्स वर हेल्ड इन फ्री अँड फेअर ॲटमॉस्फिअर ॲज पर द डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स अँड गाईडलाईन्स सेट अप बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. We submit herewith the election results declared by the election officer. After the election procedure was completed, Shiv Sena Paksha Pramukh Shri Uddhavji Thackeray co-opted 6 deputy leaders and his absolute discretionary powers conferred upon him as per the Shiv Sena Constitution Article 9A. The list of 6 co-opted deputy leaders is also attached herewith for your record. Also, please find copies attached of the election procedure and results declared by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate, High Court, Mumbai. हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला त्याची कॉपी त्यांनी एन्क्लोज केली आहे. ह्या पत्रात 2013 त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला ह्या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाही आहे. ह्याच्यात केवळ इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवायचं काम केलं आहे. सर्वप्रथम म्हणजे हा पुरावा झाला की त्यांनी जे सातत्याने बोलत आहेत की आम्ही इलेक्शन कमिशनला कॉपी दिली त्याचं कुठेही अक्नॉलेजमेंट त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे जे अक्नॉलेजमेंट आहे ते केवळ निवडणूक जी संघटनात्मक झाली त्याचा रिझल्ट डिक्लेअर जो त्यांनी केला त्याची माहिती त्यांनी इलेक्शन कमिशनला पोहोचवली आहे. घटनेत दुरुस्ती झाली ती दुरुस्ती काय होती त्याची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली आहे की नाही हे 2013 पत्रात कुठेही म्हटलं नाही आहे. एक नंबर दोन, जो युक्तिवाद आज टेलिव्हिजन समोर आणि मीडियासमोर ते करत आहेत तो युक्तिवाद त्यांनी माझ्यासमोर केला का? तुम्ही त्यांचा रिप्लाय बघा, त्यांचं पिटिशनमध्ये बघा, कुठेही 2013 कॉन्स्टिट्युशनबद्दल काहीच म्हटलं नाही आहे. 2018 कॉन्स्टिट्युशन बद्दल ते बोलतात आणि आता 2018 कॉन्स्टिट्युशन वरती मी येतो. 2018 कॉन्स्टिट्युशन बद्दल ते म्हणतात की आम्ही पुरावे दिले आहेत इलेक्शन कमिशननी, ते कॉन्स्टिट्युशन आम्ही त्यांच्याकडे सबमिट केल्या संदर्भातलं. आता हे अनिल परब हे सातत्याने हे 4 April 2018 पत्र इलेक्शन कमिशनला जे त्यांनी दिलंय ते सातत्याने दाखवत असतात. लक्षात घ्या, दाखवत असतात. वाचून एकदा तरी दाखवलं का? कारण त्यात काय लिहिलं आहे ते त्यांना पण माहिती आहे. ह्यात पण हेच लिहिलं आहे की 2018 निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवलाय. ह्या पत्रात त्यांनी मला दाखवू दे संविधानाबद्दल एकही शब्द त्यांनी उल्लेख केला आहे का? अजिबात केला नाहीये. पाहिजे तर हे पण पत्र वाचून दाखवतो. रिस्पेक्टेड सर, शिवसेना 4 April 2018. Respected sir, Shivsena Party office bearer election program notice was declared on 15 December 2017 by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate, High Court, Mumbai. Election program declared by the election officer entailed the period for filing of nominations from 5 January 2018 to 10 January 2018 and accordingly nomination forms were invited for the post of Shivsena Paksha Pramukh, Shivsena leader, deputy leaders. The last date for receiving the nomination was up to 3 p.m. on 10 Jan 2018. There was one nomination form received for the post of Shiv Sena Paksha Pramukh. 9 forms were received for the post of Shiv Sena leaders and total 21 forms were received for the post of deputy leaders. All these forms were scrutinized on the 11 Jan 2018 as stipulated in the election notice and were found to be in order and declared valid by the election officer. Election to the above post were held on 23 January 2018 at NSCI Vallabhbhai Patel Sports Complex, Worli, Mumbai.
as per the program declared with the election notice. All the candidates were declared elected unopposed as the number of forms received equaled the number of posts. The election results were declared by the election officer in the presence of the representative members. Elections were held in free and fair atmosphere as per the democratic principles and guidelines set up by Election Commission of India. We submit herewith the election results declared by the election officer. After the election procedure was completed, the newly elected national executive resumed on the dais. Shiv Sena Paksha Pramukh Shri Uddhavji Thackeray co-opted 4 leaders and 12 deputy leaders under his discretionary powers as per Article 9A of the Constitution of the party. The list of the names of 4 leaders and 12 co-opted deputy leaders is also attached herewith for your record. Also please find copies attached to the election procedure and results declared. Copies attached. Kontya copies attached hai? Election procedure and results declared by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate High Court, Mumbai. Kay kele hai? Patra. Hachat kuthe ullekh hai? संविधानात अमेंडमेंट झाल्या, ते अमेंडमेंट्स आम्ही इलेक्शन कमिशनकडे पूर्तता केली, नियमाप्रमाणे त्यांना दिली, त्या संदर्भातलं रेझोल्युशन आणि इतर पत्र जे अपेक्षित आहेत सोबत जोडायचे ते जोडून त्या संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे देत आहोत, कुठे उल्लेख आहे? अजिबात नाही. त्यामुळे कुठचा तरी पेपर दाखवायचा, कागद दाखवायचा, त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे हा वापरायचा, पण त्याच्यात काय लिहिलं आहे हे कोणाला वाचून दाखवायचं नाही. कारण बंद मुट्टी लाख की खुल गई तो खाक की. तर असो ही वस्तुस्थिती आहे, ती मी तुमच्यासमोर मांडली आहे. त्यानंतर आपल्याला आता घेऊन येतो मी लीडरशिप स्ट्रक्चरवरती. दुसरा क्रायटेरिया मी कन्सिडर केला तो संघटनात्मक रचना, म्हणजेच जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्याची रचना. आता 2018 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानी जी संघटनात्मक रचना इलेक्शन कमिशनला पाठवलेली आणि जी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आहे, मी ती घटना तीच ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ग्राह्य धरलेलं आहे. म्हणजे जी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची होती तीच ग्राह्य धरली आहे आणि तेच ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर माझ्या ऑर्डरमध्ये मी ग्राह्य धरलेलं आहे. कोर्टाने पॅराग्राफ 168 असं सांगितलं आहे की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर